तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेचं असलं पाहिजे. तर मी निखिल, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजलेत 7:15 आणि आम्ही चाललो आहे दापोलीला, कर्देला. बघा, माझे फ्रेंड्स आहेत इकडे. हां, आम्ही जॉन्सन भाई, हाय करो, हाय. आणि जयेश, केतन, यांना तुम्ही भेटले असाल मागच्या ब्लॉगमध्ये कर्देच्या. आणि हा इकडे हवा चेक करतोय ना, हा आहे अभिजित. तर आम्ही अभिजितच्याच गाडीमध्ये आलोय. आम्ही आता चाललोय कर्देला, 2-3 दिवसचा प्रवास आहे. आणि हे बघा रक्षित, रक्षितला पण तुम्ही मागे पाहिलं असेल देवकुंडच्या परत कर्देच्या दोन्ही ब्लॉगमध्ये. अंदाजे काय बोलता? तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे. मस्त एकदम. आणि एकतर सलग सुट्टी आल्यामुळे आम्हाला रूम भेटतच नव्हते, पण आज आहे 1 तारीख, 1 मे. तर नेमके 1 आणि 2 तारीख सुट्टी टाकून अशी म्हणजे आम्ही रूम घेतली आहे, नाहीतर विकेंड्सला रूम भेटतच नव्हते. चला पुढे दाखवतो तुम्हाला. आम्ही आता पोहोचलोय इकडे, हरनाई जवळ आलोय. आणि समोर तुम्ही आता तुम्हाला दाखवतोय बघा, आमच्या समोर कसा नजारा आहे बीचचा. दुपारी येऊन ऍक्च्युली तर दुपारी येऊन आम्ही ना झोपलेलो, आणि आता झोपून उठून आता मस्त भिजायला आलोय. सगळे आता पाण्यात गेले, मी पण पाण्यात गेलतो. फोन ठेवलेला पण आता परत फोन घेऊन आलोय, कारण की इकडे व्हिडिओ नाही काढला तर काय मजा. मग बघा, तुम्हाला पण फील करवतो एक असं मस्त वाटतंय. तर आता भिजून झालेलं आहे, मी आता चाललोय रूमवर परत.
फोन ठेवायला आणि तुम्हाला रूम दाखवतो बघा कुठे समोरच आहे बीचचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, अरे बघा हे आमच्या रूमच्या समोरच इकडे कासव महोत्सवचं मैदानी असं जाळी वगैरे लावून ठेवलेली आहे. तर आत्ता जे आतमध्ये आहे ना, तर आत्ता म्हणजे त्यांनी अंडी देऊन गेलेले आहेत कासव, नंतर जेव्हा निघतील तर त्यांना काहीतरी 45 ते 55 दिवस लागतात बाहेर यायला. एका वेळेस ते किती 100 ते 120 अंडी देतात, 45 ते 55 दिवस मध्ये मध्ये बाहेर येतात. तरी आत्ता असं आहे हे बघा, मग नंतर हे असे बीचवर मग पूर्ण कासवच कासव दिसतात. तर आता ते अंडी देऊन गेलेले आहेत, त्यांनी ते कव्हर करून ठेवलेलं आहे. आम्ही ॲक्च्युली आलो आहे बरोबर टायमात, कारण की इकडे जर तुम्ही बघाल ना तर इकडे दोन घरटी आहेत. एक दिले 5 मार्चला आणि दुसरं दिले 11 मार्चला अंडी दिलेत ते. पण आता काय माहिती कधी बाहेर निघतायत, म्हणून सगळे येऊन नुसते बघतायत की कासव बाहेर निघतायत का काहीतरी ओपन करतायत का वगैरे. आणि जागा तर खूप छान आहे. तरी त्या अंजरलेवरनं हरणाईला जाताना आहे ना मस्त एक पॉईंट येतो, मी तुम्हाला दाखवतो माझ्यासमोर किती मस्त सिनेरी आहे. हे बघा, हे खाली आहे हरणाई गाव आहे आणि हा आहे ना तो अंजरले बीच आहे. Thank you.
मित्रांनो, आम्ही आता कर्दे बीचला आहे, जसं की काल तुम्हाला सांगितलेलं. आणि नेहमीचंच आमचं इकडं कर्दे बीचला राहण्याचं ठिकाण ओम शांती होमस्टे म्हणून आहे. खूप छान आहे जेवण, ॲज ऑलवेज बेस्ट जेवण, तर काही विचारायलाच नको. तुम्ही लास्ट टाईम पण मी व्हिडिओ काढलेला कर्देचा, त्यात पण खूप मस्त तुमचं सांगितलेलंच की कारण की त्यांचं जेवण हे एक नंबरच आहे. आणि आता असंच एक शेवटची चक्कर मारतोय बीचवर, कारण की आता 7:30 वाजलेत, निघायचं आहे आम्हाला पण, आज जाऊन रात्री काम पण आहे. म्हणून तुम्हाला एकदा बीच दाखवतो. इकडे बोट उभे आहेत म्हणून आम्ही बघायला चाललो आहे की आता हे काय नक्की म्हणजे बोट नेत आहेत कुठे, काही आहे का असं. तर मग आम्हाला पण जायचं होतं समुद्रात एक राऊंड मारायला, म्हणून बघूया बीचवर. पूछ ना कुछ. ओए चालू आहे करताय का? मी आहे 5-6 पोर, पण किती काय किती वेळ अडीच ऐक ना. तर ऍक्च्युली इकडे आता बोट राईड करायची बोलतायत सगळे, पण ते 250 रुपये पर पर्सन बोलतायत. बघूया काय कमी करतायत, कारण की आम्ही 7 लोक आहे आणि ही पण ही पूर्ण फॅमिली आहे, त्यांना पण जायचं आहे. तर बघूया काय बोलतायत. पैसे कमी करत नाही आहेत आणि एवढा टाईम पण ॲडजस्ट करून एवढे पैसे देऊन सगळंच काही पूर्णपणे ॲडजस्ट होत नाही, म्हणून आता आम्ही आलो परत, निघतो आहे आता आम्ही इथून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल काही कारणाने तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नक्की जर तुम्हाला कर्देला यायचं आहे ना, पहिले हा ऑप्शन ठेवा तुम्ही. ओके, होम शांतीचा कारण की बेस्ट आहे. हे जर नाही भेटलं तर तुम्ही दुसरीकडे बघा, कारण की आम्ही इकडे बरंच ठिकाणी राहून बघितलं आहे आणि एक्सपिरियन्सच्या प्रमाणे तुम्हाला सांगतो आहे. नक्की तुम्ही इकडं आले तर इकडे भेट द्या.